टाटा। गुड मॉर्निंग। तर आता मी आवरून वगैरे आंघोळ वगैरे करून झाली माझी आणि आता आपण परत फेस रुटीन करूया। तर दाखवते मी सकाळ सकाळी काय करते। तर मी कॅमेरा ठेवते। सर्वात पहिले मी बायोटिकचा लिप बाम यूज करते, तो लावून घेऊया। तसं तूप पण यूज करते मी। आज मी लिप बाम यूज केलाय आणि मग नंतर आपण सनस्क्रीन लावूया। सनस्क्रीन नंतर मी मॉइश्चरायझर म्हणून जॉन्सन बेबीची क्रीम यूज करते, ते यूज करूया। आणि हा आपला स्किन केअर झाला, आता आपण चष्मा घालूया। ठीक आहे, तर आपलं मॉर्निंग स्किन केअर झालं आणि आता आपण थोड्याच वेळाने मामी दिवाबत्ती करते। दिवाबत्ती करून झाली की आपण चहा वगैरे पिऊया। तोपर्यंत मी माझं अंथरूण वगैरे काढून घेते। ते अंथरूण पण काढून झालंय आणि इथे आई चहा बनवते। टेस्ट करते आईचा। आई चहा सोबत काय खातेस? बटर नाही, युट्यूब वर टाकेल। आईचा चहा बनून रेडी झालाय। आई चहा बटर, आई स्माइल करते। आता आम्ही खाली चाललोय, काहीतरी सामान घेऊन येतोय। लेट्स गो। सो इथे घरी आलोय आम्ही आणि आता फ्रेश वगैरे होते, म्हणजे घरचेच कपडे घालून गेलेली मी आणि आईने आधी आला होलाय। तर आता आपण जेवण बनवूया। भाकरांची तयारी चालू आहे, ते मामी भाकऱ्या करते। आधी पाणी पिऊन घेते। आणि आज फिश डे आहे आणि उद्यापासून गुरुवार चालू होतील, म्हणून आजच लास्ट डे मच्छीचा। आणि मच्छी कुपा आणली आणि चिकन आणलंय संध्याकाळसाठी। सो इथे मामी भाकऱ्या करते आणि आज मच्छी आहे। मच्छीसाठी कुपा आणि संध्याकाळसाठी चिकन आणलंय। तर भाकऱ्या करून मच्छीची व्हिडिओ दाखवेल तुम्हाला मी। मी अपलोड केली आहे, ती पण बघा। आई जरा पॉज कर। कारण की कॉपीराइट लागेल म्हणून थोडा वेळ बंद करते। इथे कोथिंबीर साफ करते आणि कोथिंबीरची वडी पण बनवू थोड्या दिवसांनी, त्याची पण मी व्हिडिओ अपलोड करेल। इथे गवार साफ करते, कोथिंबीर नाही। इथे एवढी तवा, एवढी मोठी भाकरी केली मामीने। तर मामी भाकऱ्या बनवते आणि मी इथे व्लॉग अपलोड करायला आली आहे। आणि आम्ही आता मगाशी खाली गेलेलो सकाळी, मच्छी वगैरे घेऊन आलो, मच्छी पण घेऊन आलो, चिकन पण घेऊन आलो, कारण की उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय। महिनाभर भाजीच आहे म्हणून आज वेनसडे, म्हणून लास्ट असं मच्छी एक महिन्यासाठी। तर ते आज बनवणार आहेत। जर कुपाची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेल। कुपा हा पडते हा। तर इथे भाकऱ्या पण रेडी झाल्यात। किती भाकऱ्या झाल्यात मस्त। तर इथे तांदळाच्या भाकऱ्या पण रेडी झाल्यात। किती मोठ्या झाल्यात, माझ्या शेरापेक्षा मोठ्या आहेत। आणि ही आम्ही मच्छी घेऊन आलेली फ्रेश आहे ना। आपण सुका खोबरा वाटण बनवून घेऊया, कारण की वाटण संपलेला आहे हा। आपण वाटणना स्टोअर करू शकतो, दोन एक महिने राहतो चांगला फ्रीज मध्ये। कोथिंबीर आणि मच्छी, आणि मच्छीवर फ्राय मच्छी आहे ना। अदरक लसूण मिरची पेस्ट टाकली आहे। आपलं वाटण पण भाजून रेडी झालंय आणि एका साइडला मच्छी आता घालूया कालवण वाली। तर अदरक लसूणच्या ह्याच्यामध्ये टोमॅटो पण ठेचायचं आणि वाटण झालं की वाटण पण टाकू शकतो। तर आपण इथे तेल टाकू आणि पापडांना जो तेल घेतलेला ना तोच यूज करतोय। इथे टोमॅटो मिरचीचा ठेचून टाकायचं, पिसायचं नाही, ठेचून जास्त चांगले टेस्ट येते।
याला चांगला दोन तीन मिनट शिजवून घ्यायचं आणि यात लवकर शिजायला म्हणून आपण मीठ टाकूया. अर्धा चम्मच हळद टाकूया. तुमच्या चवीनुसार मसाला टाका. आम्ही दोन चमचे टाकले छोटे वाले आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकला. आणि हा थोडासा चिकन मसाला असं त्या डब्यामध्ये काढले मसाल्याचा तो पण टाकूया. आणि यात ही खुपा मच्छी आहे. ही याचं डोकं आणि काय दिसत तडा पण टाकलाय. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी टाकूया आणि याला वाफेवर कमी गॅसवर शिजवायचे. याच्यात पाणी टाकूया. बघा कलर पण मस्त आलायचा रेड रेड. आणि इथे कालवण पण शिजतो. इथे चिकन साठी कांदा पण ठेवलाय आणि इथे मच्छी पण फ्राय होते आपली. कालवण पण होत आलाय. बटर शिजला म्हणजे कालवण शिजला. तर इथे आपण मच्छीमध्ये कोकम आगळ टाकूया हेवाला. आणि जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल ना तर तुम्ही काय टाकू शकता, चिंचणे तर अख्खी कोकम पण टाकू शकता. हे एक ते दोन छोटे चम्मच आपण कोकम आगळ टाकूया. त्याच्याने काय होतं, मच्छीला वईस वास असतो ना तो येत नाही. आता कोकम आगळ टाकूया. चिमणीचा मगाशी जास्त आवाज आला असेल तुम्हाला. आपण चेक करूया बटाट शिजलाय की नाही. आणि मच्छी शिजायला काही जास्त टाइम नाही लागत, मच्छी लगेच शिजते. नाही शिजलं अजून थोडा दोन तीन मिनिटं व्हायला पाहिजे. आणि जर मच्छी तुमची ना पलटताना चुरत असेल ना म्हणजे ती फ्रेश नाही ना. हा कुपा मच्छी आहे. टिप आहे कारण की मच्छी फ्रेश नसली ना की अशी उलटताना तुटते ती, असं म्हणजे चुरा होऊन जातो त्याचा. बटाट पण शिजलाय. कालवण पण रेडी झालं आणि मच्छी पण एक मिनिटामध्ये होऊन जाईल. झाली असेल मच्छी. आम्ही कोथिंबीर टाकून झाकण देऊया. आणि आमची मामी सुकत लावायला जाऊया. बाबा झोपलेत, बाबांची तब्येत बरी नाही आहे. ते कपडे लावून झालेत. आई आणि मी दोघींनी लावलं. आईला खेळायची फुगडी. वाटण कापून आपण मिक्सरला लावायचं. आणि हा वाटण ना 2 महिने स्टोअर होतो, 2 ते 3 महिने पण होतो जास्तीत जास्त. वाटून झालेलं आहे. आईला भाजी बनवते. कसली बनवते? गवार. गवार आणि डाळ. गवार आणि डाळ कारण की आई नॉनव्हेज खात नाही. ते मी चिकन बनवते रात्रीसाठी म्हणजे संध्याकाळी काय नको करायला. इथे फिश मच्छी पण रेडी आहे. इथे ब्लॉग पण अपलोड होतोय. अपलोड झालं की नक्कीच बघा. मगाशी मी करायला गेली अपलोड पण थोडासा काहीतरी काम निघाला मग मी नाही केला. आता केलाय मी. किती वाजले? 1:30 होईल थोड्या वेळात अपलोड. ते चिकन शिजवत ठेवलंय मी वाफेवर. वाटण वगैरे सगळं असं टाकलंय. आणि आता आपण जेवण. इथे आमचं जेवण वगैरे झालंय. सगळं आवरून पण झालंय. थोडंसं काम आहे म्हणजे साफसफाईवाला. आणि आता आम्ही जेवण झाल्यावर चॉकलेट खाणार. आम्हाला खूप घाणेरडी सवय लागली की जेवल्यानंतर गोड खायचं हे चांगलं नसतं. आणि मामी पण आली आहे. फ्रेंड्स गुड इव्हनिंग. तर आता झोपेतून मी उठली आहे आणि आता काम आहे तो आवरून घेऊया. खाली पण जायचं आहे. आणि इथे आई चहा पिते. काय खाते चहामध्ये? बटर. सकाळी पण बटर, आता पण बटर. इथे मामी काहीतरी काम करते. चहा पिऊया आणि परत बटर. बटर ठेवली गेले. ठेवलं. नको मामी का नको बोलते माहितीये का? कारण की मामी ना नेहमीच मॅक्सी घालते. त्याच दिवशी व्हिडिओ काढते. आणि त्याच दिवशी आणि जेव्हा हीच मॅक्सी असते ना तेव्हाच माझे व्हिडिओ असते. आई संध्याकाळसाठी भाजी बनवते. कशाची आई? चवळी. मी तुरीच्या आणि चवळीच्या शेंगा खाते. आता थंडीमध्ये या शेंगा भरपूर भेटतात आणि खायला पण मस्त असतात. पावटाची पण भेटते आणि वालाची थोडे एंडला भेटते. डिसेंबरमध्ये वालाच्या शेंगा भेटतात आणि खूप चांगलं लागतं उकडून. आणि पोपटी पण त्याची खूप मस्त लागते आणि पोपटीतला चिकन पण खूप टेस्टी लागतो. तर इथे आम्ही देवाचं सामान घ्यायला आलो. धूप घेतलं. इथे चुंदऱ्या पण आहेत मामी. खूप चांगलं सामान भेटतं. आयुर्वेदिक दुकान आहे. वासवली अगरबत्ती घ्या. कापूर आपला भीमशम कापूर आहे ना.
तर आता आम्ही संध्याकाळी खाली आलो आणि इथे आम्ही देवाचं सामान घेतोय आणि मग नंतर सामान घेऊन फुलं वगैरे घेऊ. या दुकानात ना असं सगळं जडीबुटी ओरिजिनल असं दगडी चंदन पण आहे आणि हे काळं मीठ आहे. इथे गुरुवारचे सगळे शॉपिंग चालू आहे. हार घेतले इथे आम्ही आणि आता काप देवाचा कपडा घ्यायचा. तर इथे आम्ही शॉपिंग करून आलोय. हा मी टाटा करते ना टाटा. तर आम्ही नंतर जेऊ वगैरे आणि मी हा व्लॉग इथेच एंड करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.